20 डिसेंबराक फोंडेचे मोगोचे फुडारी आनी डॉक्टर केतन भाटीकर हांच्या जल्मदिसा निमतान फोंड्या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्ले. नवे नवे रोग तयार जावपाक लागल्यात आनी ते खातीर रक्तदान करून ज्या कोणाक ताची गरज आसा अशा लोकांची मजत करपाक जाय अशें मोगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकार हांणी सांगले. ह्या कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्याक मोगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकार, फोंडा मोगो गट समितीचे अध्यक्ष आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आमी ल्हानपणांत पळयताले, ब्लड हांगा काडटाले, दोतोर थंय घालतालो दुसऱ्याक, म्हणजे ते ब्लड शुद्ध आसताले प्रत्येकाचे. पण आतां प्रत्येकाचे ब्लड कितले शुद्ध आसा आनी कोणाक खंयचे लागता त्या खातीर आज ब्लड बँको करून ब्लड बँके वतकीरूच ते ब्लड मेळटा. आनी त्या खातीर प्रत्येक कडेन सरकार, प्रत्येक सामाजीक संस्था आव्हान करता की ब्लड डोनेट करात. आनी प्रत्येक संस्था, प्रत्येक जाण आपलो समाज हिता खातीर आपले ब्लडय दिता. पूण तेचे भायर आनी एक नवे पर्व सुरू जाले. ते कशे जाले? आता फक्त रक्तदान न्ही, आपले अवयवी दान करात, दोळे आसूं, लिवर आसूं, अशे कितलेशे अवयव आसता मनशाचे, ते मनशान दान करचे. कारण आमच्या हेल्थ मिनिस्टरान एक आपूणय फॉर्म भरला आपले अवयव दान करचे म्हणून. म्हणजे लोकांक आज कितली गरज ह्या सगळ्या अवयवांची आसा हे लक्षात धरून आता आणि फुडलो टप्पो आज ह्या मेडिकल सायन्सीन काढिल्लो आसा. तेन्ना फुडें आणखी असे प्रोग्राम जाय की अवयव कोण दान करता त्यांची नावां किंवा त्यांचे रजिस्ट्रेशन फुडें जाऊ शकता. पण आमी म्हणटा हेल्थ इज वेल्थ, आणि त्या खातीर मेडिकल सायन्स आपआपले प्रयोग करून फुडें वचत आसा आणि जीवदान कोणाक दिवचे आणि कसे दिवचे ह्या प्रयत्नात आसता. आणि त्यातून आम्ही एक ब्लडाचो थेंब किंवा ब्लड डोनेट म्हणून त्याचा सर्वाय करपाचो प्रयत्न करतात. सगळ्यांनी ह्या डोनेशन ब्लड डोनेशना खातीर सगळ्यांनी सहकार्य करचे. आणि हे काम मोगो पक्षा मार्फत जाता. मोगो पक्षाचे हांव चड उलयना, बाकीच्या उलोवणी मोगो पक्षाची टिकाय जाता, मोगो पक्ष फोडपाचो सोपोवपाचो प्रयत्न जाता. पूण तो कदापि शक्य जावचो ना, कारण तुम्ही सगळे युवक, सगळे कार्यकर्ते, सगळे आमचे बरोबर आसात. तो शक्य चालू आसा, हांगाय चालू आसा. परत पावणे तिनांक हांगा एक प्रोग्राम चालू जातलो, डॉक्टर स्मिता पासेकर, थंय ऑलमोस्ट 200 सुमार महिला रजिस्टर जाल्ल्यो आसा. ती आसतली वुमन एम्पावरमेंट टॉकाचेर. चारांक प्रोग्राम जातलो डॉक्टर शेखर सातारांचो, तो प्रोग्राम आसतलो कॅन्सर डिजीज कशें फायट करप, तातूंत रोल ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसायज थेरपी, ताजेर प्रोग्राम आसतलो. सो तिना पासून पांचा पर्यंत आमचे कडेन ऑलमोस्ट हांगा 500 ते 600 महिला आसतल्यो ज्यो ह्या प्रोग्रामाक अटेंड करतल्यो. सो तुमच्याय तरेन तुमी जे कोण आसा तांकां सांगात. आनी पांचांक सवा पांचांक आमकां सुदीन भाईच्या हातान, दिपक भाईच्या हातान, दादा सगळे काउन्सिलर्स, पंच यांच्या हातान आज एम्ब्युलन्स सर्वीस आमची इनॉग्रेट जातली. आणि ही एम्ब्युलन्स सर्वीस अशी आसतली जेका आमी एकय रुपया चार्ज करचे ना. फोंड्या टू जीएमसी, आयडी टू जीएमसी, या फोंड्या टू हॉस्पिशियो, या खंयच्या हॉस्पिटलान, ह्या इवन फिजिओथेरपी खातीर जे आमचे कडेन पॅरालायटीक पेशंट्स येतात तांच्या खातीर ही अप एन्ड डाऊन सर्वीस कंप्लिटली एमजीपी फोंडा पक्ष आणि डॉक्टर केतन भाटीकार स्पार्क तर्फे फ्री असतली. आता आम्ही 1 रुपया घेऊचे ना. आज सांजे परत तिनांक ते पांच हो प्रोग्राम तुम्ही अवश्य घेऊचो. डॉक्टर शेखर साळकर आणि डॉक्टर स्मिता पार्सेकर म्हणजे टॉपमोस्ट डॉक्टर्स हू हॅव इमेन्स अमाऊंट ऑफ नॉलेज इन इन देम, अँड वी कॅन रीड अँड लिसन टू देम अँड प्रॅक्टिकली वर्क ऑन इट. सो आय अगेन थँक एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल प्रेझेंट हियर आणि सगळ्यांचे म्हणजे कोर कम्युनिटीचे आणि म्हणजे हाजे आभार मानता हांव, कित्याक हे इतलो बरो प्रोग्राम घडोवन हाडला. आणि सायमल्टेनियसली हांव प्रेसाकूय थँक्स म्हणटा की तुम्ही आमकां ती कव्हरेज दिली, तुम्ही आजूय हांगा आयल्यात. त्याचप्रमाणे मातशे महिपा हॉस्पिटलाचे थंय आमचो काम चालू आणि एट दीस मोमेंट सातूय बेड्स आमचे फूल आसात क्लिनिकान. सो थंयचे आमकां मातसो थोडी प्रेस घेवची ते लोक आयल्या बद्दल. आणि परत एकदा प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडें.